है उसके अनुसार हम पूरा हमारा पूरा वर्तनुक रहेगा तो 100% इसको कवर करने में कोई प्रॉब्लम नहीं आएगा, क्योंकि अभी मुफ्त लसीकरण के माध्यम से, एग्रेसिव लसीकरण के माध्यम से हम पूरे महाराष्ट्र में जल्द से जल्द वैक्सीनेशन के तहत हर्ड इम्यूनिटी लाना चाहते हैं, जिससे हम हमारी पूरी आवाम जो है, पूरी जनता जो है, उसको हम सुरक्षित रखने का हमारा नियोजन है। सर, राज्यात अनेक ठिकाणी लस संपलेले आहे, काय परिस्थिती आहे? लसीकरणाचे हा मुद्दा अतिशय रास्त आहे की केंद्र शासनाकडून जी लसीची मात्रा आपल्याला मिळते ती लगेच एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पाठवण्यासाठी 2-2 दिवस लागतात। आम्ही नेहमी म्हणतोय की 8 दिवसाची लसीकरणाची एकत्र मात्रा द्या, जेणेकरून आम्हाला एखादा 2 दिवस जरी लागला गडचिरोली पर्यंत आणि तिकडे चंद्रपूर पर्यंत पोहोचवायला, कारण या लस मिळतात आम्हाला पुण्याला आणि पुण्यावरून आम्हाला त्या पोहोचवाव्या लागतात, त्यामुळे 2 लाख दिलाय की त्या पोहोचवेपर्यंत प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात जाऊपर्यंत हार्डली 2000-1500 अशा पर्यंत जातात, ज्या एका दिवसात अर्ध्या दिवसातच संपतात। आणि त्यामुळे ही जी पळापळ असते, आता ज्या अर्थी महाराष्ट्राने 5,34,000 लस एका दिवशी दिली, ही यासाठी दिली की आपल्याजवळ थोडी उपलब्ध झाली की आपण त्या क्षमतेने दररोज देऊ शकतो, आपल्याला यापेक्षा जास्त जर उपलब्ध करून दिली तर निश्चित प्रकारे आणखीन यापेक्षा जास्त लसीकरण दररोज होईल। मी माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, मी प्रवीण दरेकर असतील, गडकरी साहेब असतील, सगळ्यांना मी पण विनंती केलेली आहे की आपण सगळेजण जाऊया, यात राज्य आणि केंद्राच्या वादाचा भांडणाचा विषय अजिबात नाही। बऱ्याचदा माध्यम हा विचार करत राहतात, आमचा विचार आहे की सगळ्यांनी, त्यांच्या पक्षाचं सरकार उभं आहे, त्यांनी आम्हाला घेऊन जावं, बसावं। आम्ही स्वतः तर जाऊन भेटतो ते डॉक्टर हर्षवर्धनला, पण त्यांच्या येण्याने जर आणखीन जास्त परिणाम होत असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर घेऊन जाऊन तिन्ही प्रश्न, मग ते रेमडेसिवीरचा असो, ऑक्सिजनचा अधिक अलॉटमेंट मिळण्याचा विषय असो किंवा अधिक लस मिळण्याचा विषय असो, सगळ्या विषयांवर खऱ्या अर्थाने पडदा पडू शकतो। तिथे एक सविस्तर चर्चा होऊन आपल्या हक्काची अधिकची व्यवस्था, अधिकची मात्रा आपल्याला मिळू शकते असा माझा विश्वास आहे, आणि त्या दृष्टिकोनातून माझी विनंती मी फोनवर पत्रांवर सातत्याने केली। खाजगी रुग्णालयामध्ये लस मोफत मिळणार का पैसे द्यावे लागणार? खाजगी रुग्णालयांमध्ये आता इथून पुढे लस पैसे देऊनच घ्यावी लागेल। संपूर्ण राज्य शासनाच्या सरकारी दवाखान्यांमध्ये लस मोफत मिळणार। आज लस फक्त 1.5 लाख ते 2 लाख फक्त शिल्लक आहे, जिथं मी म्हणतो की आपली 8 लाख दररोज करण्याची क्षमता आहे, तर हे आपण काही तासाचा आपला हा विषय आणि त्यामुळे दररोज याची मात्रा जास्तीत जास्त आली पाहिजे, नाही तर अनेक सिनियर सिटीजन्सला लसीकरणाच्या केंद्रांवरून बाहेर जावं लागतं आणि ते खूप मोठं खऱ्या अर्थाने एम्बॅरेसिंग किंवा खाली पाहण्याची सिच्युएशन ती येते। ज्येष्ठ नागरिक असतात, मला वाटतं की या संदर्भात, लसीकरणाच्या संदर्भात मोठ्या पद्धतीनं आठवड्याचं लस उपलब्ध होण्याची व्यवस्था केंद्र सरकारने करावी, ती हात जोडून नम्रतेची विनंती आहे। ती दररोज येईल असं म्हणतात, पण येण्याचं प्रमाण हे अत्यंत कमी असतं, 2-2 लाख, 1.5-1.5 लाख असतं, आणि त्यामुळे तेवढ्याच लसीवर आम्हाला भाग व्हावा लागतो। आकडे लपवले जात आहेत आणि कोरोनाचा आकडा वाढतोय, पण हे सगळं कुठेतरी मला वाटतं महाराष्ट्र शासनाच्या महाविकास आघाडीचं सर्वात मोठा पहिला विषय जर काही असेल तर आमच्या सर्व आकड्यांमध्ये प्रामाणिकता आहे, मग ते ऍक्टिव्ह केसेस मधला असो नाहीतर CFR चा असो, म्हणजे मृत्यू चा दर असो, सगळे आकडे अत्यंत प्रामाणिक आहेत। एक साधारणपणे ICMRने आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी जे प्रोटोकॉल आणि जे रूल्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये एक काना मात्रा सुद्धा आम्ही बदल करत नाहीत, करणार नाहीत। टेस्टिंग सुद्धा आम्ही कुठेही कमी करत नाहीयेत, टेस्टिंगच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्रामध्ये